हरिओम माझं नाव निलेश सिंह पाटील कालिका माता उपासना केंद्र नाशिक हा माझा जो अनुभव आहे तो माझ्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावरती जे संकट येतं त्या संकटामध्ये सद्गुरू आपल्याला कशा पद्धतीने बाहेर काढतो हा एक अनुभव आहे मी विभागीय आयुक्त नाशिक येथे सर्विसला आहे तिथे सर्विस, सर्विस करत असताना एक दिवस मी सकाळी दहा वाजता ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमध्ये गेल्यानंतर दिवस दिवस तर, तर, था था मी दिवसभर काम केलं आणि दिवसभर काम केल्यानंतर ऑफिसच्या वेळ संपल्यानंतर घरी जात असताना मी माझी बाहेर गाडी बघितली गाडी बघायला गेलो तो गाडी तिथे नव्हती त्यावेळेला मी बघितलं की गाडी कदाचित मी जागा बदलून दुसरीकडे लावली असेल पण मी तिथे पण बघितली पूर्ण ऑफिस मी बघितलं पण मला तिथे गाडी काही मिळाली नाही त्यावेळेला मी थोडंसं घाबरून गेलो की आता आपण काय करायचं त्यावेळेला मी परमपूजा बापूंचा माझ्याकडे फोटो होता त्यावेळेला मला सुचत नव्हतं की मी काय करू फक्त आपण कुठलाही संकट येऊ हो, त्यावेळेला आपला एक मित्र असतो किंवा आपला सद्गुरू आपल्याबरोबर असतो तो कधीच आपली साथ सोडत नाही आणि तो म्हणतो की मी तुला कधीच टाकणार नाही त्याच्यानंतर मी बापूंना विनंती केली की बापू मला माहिती नाही पण माझी गाडी मला सापडू दे जी कोणी नेली असेल त्याला तू शिक्षा कर आणि मला ती माझी गाडी मिळू दे त्याच्यानंतर मी मला गाडी सापडली नाही हळूहळू मी त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पोलीस कंप्लेंट केली त्याच्यानंतर काही दिवस गेले पण भरपूर लोक मला औपच्छ म्हणत होते की तू एवढं सद्गुरूंचं करतो एवढं तुझ्या बापूंचं करतो काय फायदा की तुझी जर गाडी गेली आणि जर सद्गुरू तुला मदत करत नसेल तर काय फायदा सद्गुरूंचा मी त्यांना एकच म्हटलं तुम्हाला माहिती नाही त्याच्यामुळे तुम्ही बोलू नका कारण सद्गुरू कधी पण भक्ताला संकटातून बाहेर काढतो एकशे आठ टक्के मी त्यांना हेच उत्तर दिलं की कदाचित तुम्हाला माहिती नसेल की माझ्या जीवनामध्ये काय घडणार आहे हे फक्त आपल्या सद्गुरूला माहिती असतं की आपले जे प्रारब्धाचे भोग आहे ते आपल्याला भोगावंच लागतं आणि ते प्रारब्धाचे भोग भोगत असताना सद्गुरू आपल्या जीवनामध्ये काय करतो ना मी त्यांना हेच बोललो की कदाचित माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट घडणार असेल कदाचित माझ्याकडनं काही बरं वाईट होणार असेल माझं त्याच्यामुळं माझ्या सद्गुरूंनी गाडी काढली मला त्याचं काही वाटत नाही आणि जर माझी गाडी गेली चाल पण मी आज सुरक्षित नाही हेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण ही माझ्या सद्गुरूंनी केलेली माझ्यावर एक लिहिला की सद्गुरूंनी मला संकटात बाहेर काढण्यासाठी केलेली एक योजना असू शकते त्याच्यानंतर काही दिवस गेले मी मला घरचे पण होणे आता नवीन गाडी घेऊन टाका मी म्हटलं नाही मी जे चाललो ना बसने किंवा रिक्षाने चाललो ते ठीक आहे कदाचित माझा हा वाईट काळ असेल त्या वाईट काळामध्ये माझं काही बरं वाईट होणार असेल त्याच्यामुळे माझ्या सद्गुरूंनी गाडी काढली मी बापूंवरती एकशे आठ टक्के विश्वास ठेवला बापूंना म्हटलं जे माझ्यासाठी उचित आहे ते तू कर आणि माझा माझ्या सद्गुरूवरती विश्वास होता बापूने काय केलं त्याच्यानंतर काही एक महिना गेला मला भरपूर लोक म्हणे की साधारण आत्ता जर गाडी चोरीला गेली तरचे पार्ट साधारण एक ते दोन तासात स्पेअरपार्ट पूर्ण मोकळे करता आणि ते स्पेअरपार्ट करून जे चोर लोक येते ते, ते स्पेअरपार्ट विकून देतात पण माझा माझ्या बापूंवरती विश्वास होता की नाही बापू आपल्यासाठी जे करतील ते योग्यच करतील एक महिना झाला आणि एक महिन्यानंतर साधारण मला पोलिसांचा फोन आला की तुमची गाडी सापडली तुमची गाडी पोलिस स्टेशनला जमा आहे तुम्ही येऊन घेऊन जा फक्त येताना गाडीचे तुम्ही कागदपत्र घेऊन या मला इतका आनंद झाला मी पहिल्यांदा माझ्या बापूला म्हटलं की थँक्स डॅड कारण बापू हे फक्त तुझ्यामुळं शक्य आहे कसं की ज्यावेळेला आपल्या भक्तावरती संकट येतो त्यावेळेला कशा पद्धतीने त्याला बाहेर काढायचं आणि ते पण त्याचं नुकसान न होऊ देता मला बापूने माझा त्यावेळेला जो वाईट काळ होता की त्यावेळेला माझं काही घडणार असेल वाईट किंवा ॲक्सिडेंट होणार असेल त्याच्यातनं माझ्या सद्गुरूंनी बाहेर काढलं आणि ती जी वेळ आहे ती माझ्या आयुष्यातनं निघून गेली आणि निघून गेल्यानंतर परत मला बापूंनी गाडी सुरक्षितपणे मला गाडी दिली हा इतका मोठा अनुभव आहे पण मला जे लोक बोलत होते ऑफिसमधले की त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की बघा सद्गुरूची ताकद काय असते आपण कधी पण कोणापणाविषयी बोलताना आधी विचार करायला पाहिजे आपल्याला जर माहिती नसेल तर कृपया करून आपण कोणात विषयी असं बोलू नये असं मला वाटतं की हे माझ्या जीवनातला खूप महत्त्वाचा अनुभव आहे फक्त आपल्या सद्गुरूवरती आपला विश्वास आणि प्रेम असणं खूप गरजेचं आहे हे जर असेल तर आपल्याला सद्गुरू कुठल्याही संकटात आपल्याला आठ टक्के बाहेर काढतो एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा हरिओम श्रीराम अंबाद नाथ सम